जाऊया पुढच्या घडामोडींकडे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना गर्भगृहात जाण्यास मनाई करण्याची सूचना पोलिसांनी मंदिर प्रशासनाला दिली आहे. महाशिवरात्रीनिमित्तानं देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक इथे येतात. यावेळी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या सूचना दिल्या. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाचा मृत्यू झाला. श्रीदेवी सिंग यादव असं या भाविकाचं नाव आहे आणि दिल्लीतल्या नोएडा इथले ते राहणारे आहेत. यादव त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात दर्शनाच्या रांगेत उभे असताना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. मात्र त्या क्षणी उपचार तर नाहीच पण पाणी देखील मिळू शकलं नाही. अखेर अर्धा ते पाऊण तासांनी त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. शिवजयंतीनिमित्तानं उद्या नवी दिल्लीमध्ये भव्य कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दिल्लीमध्ये जगभरातले 12 राजदूत महाराष्ट्र सद्दना शिवजयंती साजरी करणार आहेत आणि त्यापैकी बल्गेरियाचे राजदूत एलिगो नोरा हे मराठीत भाषण करणार आहेत आणि पोलंडचे राजदूत बुरास्को हे हिंदीमध्ये भाषण करणार आहेत. किल्ले शिवनेरी इथं शिवजयंतीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतरही मंत्री काही उपस्थित राहतील आणि या निमित्तानं 101 शिवबा सलामी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी 51 मुली आणि ढोल पथकातल्या 50 विद्यार्थी असे 101 मुलं रोमहर्षक संचलन आदिवासी नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात. यासाठी सध्या जोरदार सराव सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शाहीनबाग इथं रक्तदान शिबिर भरवण्यात आले. हिंदवी स्वराज्यात धर्म आणि जातीभेदाला थारा नव्हता. कुराण हा अस्मान किताब असून त्याचा आदर राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पंढरपूर तालुक्यातल्या कवठाळी गावातल्या वेदांत पाटील या मुलानं शिवाजी महाराजांच्या 1000 चित्रांचा संग्रह केला आणि शिवाजी महाराजांची जिथं मिळतील तिथं छायाचित्र गोळा करून वहीच्या पानावर लावण्याचा वेदांतला छंद आहे. अठरा प्रजातींच्या 9000 वृक्षरोपातून शिवप्रतिमा साकारण्याची अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथं पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत वाशी इथल्या कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही अनोखी शिवप्रतिमा राजकुमार कुंभार यांनी वृक्षरोपांमधून साकारली आहे. वाशी इथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव नवनिर्माण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित केला. रायगड जिल्ह्यातल्या महाडहून किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल सुरू आहे. हिरवळ प्रतिष्ठाननं वृक्षतोडीला विरोध केला आणि या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये सुशोभीकरणासाठी प्राचीन झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मात्र यासंदर्भात बैठक घेऊन तेवढ्याच प्रमाणामध्ये झाडं लावणं गरजेचं असल्याचं मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं. तर किल्ले रायगडावर रस्त्याचं काम करणारा ठेकेदार टक्केवारीवर काम करत असून त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्याचीही मागणी संभाजीराजे यांनी केली. इंदोरीकर महाराजांची त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली. कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून केलेल्या वाक्यानं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं पत्र इंदोरीकर महाराजांनी काढले. हबहब इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी गुन्हा दाखल करण्यावर तृप्ती देसाई ठाम आहेत. इंदोरीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारं निवेदन तृप्ती देसाईंनी नगर पोलिसांना दिले. बीड तालुक्यातल्या रायमोहमध्ये अतुल कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली. परीक्षा केंद्रावर इतर भौतिक सुविधा तर सोडाच पण विद्यार्थ्यांना जमिनीवरती धुळीमध्ये बसून परीक्षा द्यावी लागली आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या परीक्षा विभागाकडून परीक्षा घेण्यासाठी पूर्वतयारी का केली नाही असा प्रश्न आता निर्माण होतोय. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं तब्बल 2.5 किलोमीटरपर्यंत मृतदेह हातात उचलून आणावं लागल्याची घटना औरंगाबादच्या सिल्लोडच्या डोंगरगाव शिवारात घडली. सोमवारी देखील या परिसरातल्या विहिरीमध्ये मायलेखीचा मृतदेह आढळला. औरंगाबादच्या डोंगरगावमधल्या घटनेमध्ये मृतदेहावर काढण्यासाठीची यंत्रणा तर पोलिसांकडे नव्हतीच पण रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून देण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शवली असा नातेवाईकांचा आरोप आहे. अखेर 2.5 किलोमीटर मृतदेह नेल्यानंतर तासाभराच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिका इथं आली. दरम्यान 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मायलेकींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
रायगड जिल्ह्यातल्या कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह 74 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. सोमवारी रात्री या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये एकूण 512 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. पुढचा तपास सुरू आहे. राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात आणि यानिमित्तानं पुण्यामधल्या पेरुगेट भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना खडीसाखर भरवत औक्षण करण्यात आलं. शिक्षण मंडळाकडून अशा प्रकारे अनोख्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी यासाठी अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. मालवणची जट्टी ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत त्यांनी बोटीतून प्रवास केला आणि त्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या आतल्या शिवराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी पुजाऱ्यानं हे त्रिपक्षीय सरकार टिकावं यासाठी गारहाणं घातलं. अखेर सिंधुदुर्गातलं चिपी एअरपोर्ट 1 मे रोजी सुरू होणार आहे. 1 मेला एअरपोर्टवर विमान उतरणार आहे असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये कोकणवासियांसाठी ही खुश खबर दिली. 1 मेच्या आत विमानतळाची सगळी कामं पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी प्रदर्शनं केली. रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये राजापूरला हवा आहे अशी मागणी यामध्ये करण्यात आली आणि यावेळी सागवे देवाचे गोठणे इथले शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पक्षानं आमच्यावर कारवाई केली तरी 72 मात्र प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका इथल्या शिवसैनिकांनी घेतली. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाणारबाबतच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे यांचं कोकणच्या विकासामध्ये योगदान काय असा सवाल राणेंनी केला आणि हे राज्य अधोगतीकडे चाललंय. सरकार चालत नसून भ्रष्टाचाराची दुकानं सुरू आहेत आणि यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे अशी टीका राणेंनी केली. एल्गार प्रकरणी सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला. पुणे पोलिसांच्या भूमिकेवर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पवारांकडून एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आणि त्यासोबत स्वतंत्र तपास केल्यास सत्य बाहेर येईल असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एनआयए तपासाप्रकरणी आता सावध भूमिका घेतली आहे. एल्गार परिषदेबाबतचा तपास हा केंद्रानं राज्याकडून काढून घेतला मात्र कोरेगाव भीमा दलित समाजाशी संबंधित आहे आणि दलित समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. एल्गार प्रकरणाचा तपास नेमका कसा झाला याची सखोल चौकशी व्हावी अशी पक्षाची भूमिका असल्याचं मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाची खुली चौकशी झाली पाहिजे आणि त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकतं अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली आहे. उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी मनपा आयुक्त आणि संबंधित यंत्रणांनी 15 दिवसात 110 किलोमीटर जागेचं सीमांकन पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारनं बजेटमध्ये वस्त्रोद्योगाला फार कमी पैसे दिले असून महाराष्ट्राबरोबर देशाला मागे ओढण्याचं काम केलं अशी टीका वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांनी केली आहे. सांगलीतल्या पलूस इथं आयोजित सहकारी सूतगिरणी अध्यक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. नागपूरमध्ये भाजप नगरसेवकांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली. शहरातल्या विकास कामं रखडली आहेत आणि त्यामुळे नाराज नगरसेवकांनी तुकाराम मुंढेंच्या भेटीसाठी ते गेले होते मात्र मुंढेंनी भेटीसाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे भाजप नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सध्याचं काम पटत नाहीये. राजू शेट्टी हे मूळ उद्दिष्टांपासून भरकटत आहेत असं सांगत सुबोध मोहिते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची घोषणा केली. शेतकऱ्यांचा प्रश्न आणि तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न समोर ठेवून त्यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर झेडपीवर महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केली. झेडपीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या भारती कांबळी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष निलेश सांबरे यांची निवड झाली आहे.
धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे सुनील बैसाणे आणि महिला आणि बालकल्याण सभापतीपदी स्नेहल जाधव यांची निवड झाली आहे. या दोघांची निवड ही बिनविरोध झाली आहे. धुळे शहराच्या विकासासाठी पक्ष मतभेद दूर ठेवून एकत्र काम करण्याचा संकल्प दोन्ही निवड झालेल्या सभापतींनी केला. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा तापल्यानं निवडणुकीच्या तोंडावर विकासाचा मुद्दा आता मागे पडला. शहरातल्या पाणी रस्ते या मुद्द्यांवर कोणीही बोलायला तयार नाही. या शहरामध्ये अनेक विकास कामं रखडली आहेत. औरंगाबादच्या डम्पिंग ग्राउंड आणि तिथल्या पक्षांच्या वावरामुळे विमानाच्या उड्डाणांना अडचणी निर्माण झाल्यात. विमानतळाजवळ कचऱ्याचे ढिगारे नसावेत असा नियम असतानाही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतो. अलिबाग इथं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. कर्जत ते पनवेल रेल्वे दुपदरीकरणामध्ये भूसंपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांकडून आंदोलन करण्यात येतं. योग्य मोबदला मिळत नसल्यानं बेमुदत आंदोलन पुकारल्याचं सांगण्यात आलं. नवीन भूसंपादन कायद्यानुसार योग्य मोबदला आणि रेल्वेमध्ये नोकरीची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोलनाका हटवण्यासाठी रविवारी आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर स्थानिक गाड्यांसाठी हा टोलनाका टोल फ्री करण्यात आलाय आणि यावर स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र हा निर्णय कायमस्वरूपी अंमलात आला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी अमरावतीतल्या महावितरणच्या कार्यालयासमोर माजी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं. पात्र असणाऱ्या उमेदवारांना तातडीनं नोकरीत घ्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. चंद्रपूरमध्ये आज रोटरी क्लब नागपूर सक्षम दृष्टीबाधित संस्था आणि चंद्रपूरच्या इको प्रो वन्यजीव संवर्धन संस्थेच्या वतीनं किल्ले सफर आयोजित करण्यात आली होती. यावेळी 50 दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी किल्ले गोंडकालीनची सफर केली आणि यावेळी विद्यार्थ्यांनी चंद्रपूरचा इतिहास अनुभवला. लग्न म्हटलं की मिरवणूक हार तुरे बँडबाजा असा सगळा थाटमाट पाहायला मिळतो. मात्र अमरावती जिल्ह्यातल्या एका जोडप्यानं त्यांच्या लग्न समारंभातून समाजासमोर एक आदर्श उभा केला. या विवाह सोहळ्यामध्ये रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं. यावेळी वधूवरांसह वऱ्हाडी मंडळींनी रक्तदान केलं. त्याचबरोबर वधूवर सनी आणि मोनिका यांनी नेत्रदान आणि देहदान करण्याचा संकल्प सोडला. मनमाड इथं टँकरमधून इंधन चोरी रोखण्यासाठी भारत पेट्रोलनं नवी सुरक्षा प्रणाली तयार केली. नव्या प्रणालीमध्ये एक डिजिटल की तयार करण्यात आली आहे आणि कुलपाशी छेडछाड केली तर याचा SMS कंपनी आणि पेट्रोल पंप चालकांना मिळणार आहे. त्याचसोबत टँकरचं लाईव्ह लोकेशन GPSद्वारे कंपनीला मिळेल. नवी मुंबई महानगरपालिकेचा 2020-21 अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 3,850 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाहीये. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अंदाजपत्रकात 400 कोटींची वाढ करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांनी कागदाच्या लगद्यापासून किल्ले बनवले. शिवजयंतीच्या निमित्तानं सुहासिनी अधिकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. कागदाच्या लगद्यापासून 27 किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या. उस्मानाबादच्या कळंब जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचा ताबा समाजकंटकांनी घेतला. इमारतीच्या बाजूच्याच इमारती शाळा भरते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर नागझरी फाटा परिसरात IRB मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि टेम्पोचा अपघात झाला. अपघातात एक महिला ठार झाली, 5 जण जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. गेवराई तालुक्यामधल्या नागझरी फाट्यावर ही घटना घडली. पनवेल तालुक्यामध्ये वाकडी गावात 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये तलवार चॉपर हॉकी स्टिकनं मारहाण करण्यात आली. DK भोपी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यात त्यांच्यासह त्यांचा भाऊ, त्यांच्या गर्भवती बहिणीसह 6 जण जखमी झाले. त्यांच्यावर कामोठीमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हल्ला करणाऱ्या पाटील कुटुंबातल्या 3 जणांना अटक करण्यात आली. गाडीला कट मारण्यावरून ही हाणामारी झाली असल्याचं जखमींनी सांगितलं. 3 वर्षांच्या मुलीला खेळणी देण्याचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 37,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जालना जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. कमलाकर ढसाळ असं या आरोपीचं नाव आहे.
परळीत अमर देशमुख यांना झालेली मारहाण ही प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचं बोललं जातंय आणि सर्व प्रकार सीसीटीव्ही चित्रित झाला तो व्हिडिओ झी 24 च्या हाती लागले. अमर देशमुख यांना 5 ते 6 लोक मारहाण करत असल्याचं या सीसीटीव्हीत दिसतंय.